मित्रांनो, आज आपण शब्दसंपत्ती या घटकावरील समानार्थी शब्द हा उपघटक या व्हिडिओमध्ये पाहूया। तर या घटकावर 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, त्याचबरोबर 5वी नवोदय या तीनही वर्गाला, या तीनही परीक्षेला मराठी या विषयामध्ये या घटकावर प्रश्न असतात। तर हा घटक कसा सोडवायचा ते आपण पाहूया। तर पहा, 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी आहे, घटक शब्दसंपत्ती आणि उपघटक आहे समानार्थी शब्द। तर समानार्थी शब्द लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द। तर मराठी भाषेमध्ये एकाच शब्दाला जवळपास 8 ते 10 समानार्थी शब्द आहेत, परंतु आपल्याला कमीत कमी 4-5 तरी समानार्थी शब्द माहिती असावे, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये समानार्थी शब्द अचूकपणे निवडता येतील किंवा लिहिता येतील। तर उदाहरणार्थ पहा, कमळ, कमळ या शब्दाला समानार्थी शब्द लिहा अशा प्रकारचा प्रश्न आला, तर आपण याला लिहू शकतो अंबुज, कमळाला समानार्थी शब्द आहे। त्याचबरोबर आहे पंकज। त्यानंतर आई आहे, आईला समानार्थी शब्द आहे जननी, माता, जन्मदात्री। तर अशा प्रकारचे अनेक शब्द आहेत, 2-3 मी शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवत आहे। त्यानंतर आरसा, आरशाला समानार्थी शब्द आहे दर्पण। थंड, थंडला समानार्थी शब्द आहे पहा शीत। त्यानंतर शीतल, गार, हे समानार्थी शब्द थंडचे। शत्रू, शत्रूला समानार्थी शब्द वैरी, रिपू, अरी, दुश्मन। त्यानंतर पती, हे भ्रतार, नवरा। नंतर दूध, दुधाला समानार्थी शब्द दुग्ध। नंतर क्षीर, पाणी, पाण्याला समानार्थी शब्द जल। नंतर जीवन, हे उदक, तोय। अशा प्रकारे अनेक शब्द आहेत। हात, हातला समानार्थी शब्द आहे पा कर, हस्त। त्यानंतर भुजा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे समानार्थी या घटकावर आपल्याला अनेक प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे उजव्या बाजूला जो ॲरो दिसतो व्हिडिओ लावल्याच्यानंतर, त्याला क्लिक केल्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो, तर त्यामध्ये मी एक टेस्टची लिंक दिलेली आहे। तर समानार्थी शब्द या घटकावर मी एक 10 प्रश्न असलेली व 20 गुण असलेली एक ऑनलाईन टेस्ट तयार केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे समानार्थी शब्द या घटकावरील ही मराठी विषयाची ऑनलाईन टेस्ट सोडवा व तुम्हाला किती गुण मिळाले ते मला कॉमेंटमध्ये लिहून सांगा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या टेलिग्राम ग्रुपची व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही माझे हे ग्रुप जॉईन करा। त्याचबरोबर जेवढ्या विद्यार्थ्यांनी ही माझी याची ऑनलाईन टेस्ट सोडवलेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करणार आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही टेस्ट सोडवा व जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर ही टेस्ट सोडवली तर आपण टेस्टची सिरीज सुरू करणार आहोत 5वी स्कॉलरशिपसाठी, 8वी स्कॉलरशिपसाठी व 8वी NMMS परीक्षेसाठीसुद्धा। सर्व घटकावर आपण ऑनलाईन टेस्टची एक सिरीज सुरू करणार आहोत, जे की एकदम फ्री असेल। तुम्हाला मी त्याची लिंक माझ्या टेलिग्राम ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर, त्याचबरोबर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेल, त्याचबरोबर कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा तुम्हाला या टेस्टची लिंक मिळेल, त्यावरून तुम्ही अगदी मोफतपणे सोडवू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।